मी कॅल्क्युलेशन सांगितलं की 186 कोटी सोलापूर जिल्ह्यातले आहे, किसनवीरचे 190 कोटी रुपये थकीत आहे. ती स्थगिती उठवली पाहिजे ना सहकार, कुणी अधिकार दिला सहकार मंत्र्यांना? आम्ही आता सहकार मंत्र्यांना 8 दिवसाची मुदत दिलेली आहे. मी येत्या सोमवारी मुंबईत जाऊन सहकार मंत्र्यांची भेट घेणार आहे, त्यांना शेवटचा निर्वाणीचा इशारा देणार आहे की ह्या स्थगित्या उठवा आणि यांच्या हे लिलावाचा मार्ग मोकळा करा किंवा त्यांना पैसे द्यायला सांगा. ते जर देणार नसाल तर याचा अर्थ याच्या पाठीमागे तुम्हीच आहात असं समजून आम्ही तुमच्या मागे लागू आणि महाराष्ट्रात तुम्हाला जिथं असाल तिथं घेराव लागून आम्ही घराव घालून आम्ही आमचे पैसे वसूल करू असा इशारा मी स्वतः जाऊन भेटून देणार आहे सहकार मंत्र्यांना. एक राजकीय अर्थ निघू शकतो, दुसरा भ्रष्टाचाराचा वास येतो, दुसरं काय? तुम्ही विरोधात असणार त्यांच्या का? असं आहे की मी आता तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवणार ही काय स्पष्ट झाली काय करत काय मला काय कोणाची म्हणजे माझ्या पक्षाने तर मला पाठिंबा दिलेला आहे आणि मला काही म्हणजे माझ्या पक्षात दुसऱ्या कोणी काही उमेदवार मागितले होते त्यामुळे माझी तरी उमेदवारी क्लिअर आहे. ज्ञानेश्वर मुळेंना मी 10 वर्षापूर्वी सांगितलेलं होतं की म्हणून माझे पक्षामार्फत निवडणूक लढवायला तर अवघड पत आहे त्याच्यामध्ये त्यावेळी मी आमदार होतो. अजून काही काळ विधानसभेत काम करून पण आपला एक प्रतिनिधी लोकसभेत पाठवाव्या उद्देशाने ही ऑफर दिली होती. त्यावेळी त्यांच्या पत्नीनं माझ्याकडे निवडून येण्याची गॅरंटी मागितली. राजकारणात अशी गॅरंटी कोण कोणाला देऊ शकत नाही आणि माझे विरोधक इतक्या विशाल हृदयाचे नाहीत की ते मला बिनविरोध देतील. त्यामुळे एक कोणतरी राहणारच आहे माझ्या विरोधात. माझ्याकडे 2-3 पर्याय आहेत आमच्याकडे आणि रवी कर्तुपकरांच माड्यासाठी आम्ही विचार करतोय, बुलढाण्यासाठी विचार करतोय. माझा स्वतःचा हातकडा म्हणजे कोल्हापूर, सांगली, माढा हे 4 पश्चिम महाराष्ट्रातले, विदर्भातले बुलढाणा आणि वर्धा. अगदी वेळ प्रसंग पडला तर धुळे सुद्धा आम्ही लढवायची आमची तयारी. जर तुपकरांना दुसरीकडून दिलं तर माड्यातून अनिल पवारांना उमेदवारी देणार आहे का? अनेकदा म्हणता की मला नावही त्यांचं घ्यायचं नाही, पण आता त्याच उमेदवारांची तयारी चाललेली आहे तुमच्या